जनना श्री गणराया। नमस्कार मंडळींनो, परशुरामाचा बुद्धस्पर्शांनी पावन झालेल्या ह्या कोकण भूमीतून येवा कोकण आपलोच असा 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 म्हणत मी तुमचा स्वागत करते गणेश चतुर्थीच्या। सर्वात प्रथम तुमका शुभेच्छा। आणि आता वाजले हत 11:15, जरा वाईट जरा ह्या वर्षी जरा जास्तच उशीर झालो आमका गणपती आणू, तर चला मंडळींनो गणपती आणूया। आता दिवस इलेवत मंडळींनो घराकडे सांगूची की एक टाइमच जेवण कर, कारण संध्याकाळचं जेवण तर आरतीचो प्रसाद असता। अहो गणपती इले ना म्हणान यंदाचो गणपती मंडळी आम्ही पंचमुद्रा आणतलो जबरदस्त। चला आपण आता जाऊया जामसंडात गणपती आणू। हा आता मस्तपैकी वातावरण झाला, बघून घ्या मस्त गाडी इली। चला हे पुढे बसलेले कामगार आहे ना मी। सगळे गेले आपलो चला उचला असे फिरा असे फिरा फिरा अशा चौकाश दे। आता मंडळींनो मस्तपैकी गणपती तर आणलो, आता त्याची पूजा बिजा करतलो। आणि मेन गोष्ट म्हणजे मंडळींनो मोदक खाऊच्छत। तुमका पण सांगतोय मंडळींनो गणपतीचं दर्शन घ्यावा, आणि जर येत असतात तर चिंगमचे मोदक तेवढे मात्र घेऊन नका। मम्मी म्हणता किचनमधून सारखे फेरे कशा घालतं, आता तिका काय सांगू, माका लागली आहे भूक आणि माका मोदकांचा वास येता। अच्छा बटाटा कुठे आणले असते काय? तुमका आता जरा डेकोरेशन देखवतंय, यंदाचा डेकोरेशन जरा वेगळा आणि खूप खास आ। चला ऊन लागताना ऊन जरा डोळ्यात खूप ता। तर मंडळींनो मोदक खाऊन फुल टाईट होतंय, चार पाच मोदक असेच उडवले जेवता जेवता। आता आम्ही चाललो दुसऱ्या घराकडे, थंय पाया पडूचा आणि थंयसून परत घराकडे येऊचा। हँग ओवर चार मोदकांचं असा। चला मंडळींनो जाऊया। आता आम्ही थांबलो पडेलला, सगळं आता तेल बिल घेतो थंच्या देवासाठी। पडता पडता वाचलंय आय मार्ट मध्ये, आय मार्ट मध्ये। आणि हरिष्ण सगळं खरेदी झाल्यावरती जातलो त्या घरी, भेटा आपण मंडळींनो डिरेक्टली त्या घरीच। तर मंडळींनो तुम्ही पडेलला जर थांबला असतात तर हय नक्की हवा, कारण हयचो वडापाव खूप फेमस आहे आणि जबरदस्त आहे। मी नेहमी इल्यावरती हय खात आहे, काय मग तोंडात काय तर पाणी सुटला। हे मास्तराज वकील बनून कसे केलेत काय माहिती। हां मी तीन घेतले पार्सल घेतले, गाडी येत खावा कशी दिलं? हो दिले दे पिशू
आज आहे तीन दोन आणि पप्पा आणि मी तीन चार कशा कॉटन ती जी तिकडे वीर दिसते ती आजोबांनी शेवटची वीर खणलेली तिकडे त्यांना साप चावल्यानंतर मग त्यांनी बंद केलं मग कसं वाटतं तुमका गणपतीच्या पहिल्या दिवसाबद्दल तुम्ही काय सांगाल मस्तपैकी वाटतं ओके गणपती लगेच जरा माणसाच्या अंगात जरा सरसरी येतात ओके आरती बिरती म्हटलं की जरा अंगात घुमता आणि टाळबीळ घुसायला लागले की कान गुणगुणतात गणपती बाप्पा कोकणातलं गणपती आल्हाददायक वाटतं काय आल्हाददायक होत गणपतीचे 15 दिवस खाऊ सांगा कमी तरी गोड गोड चमचमी मोदक मिळतं करंजी मिळतं आणि नंतर माशेगाव तर ते आज नंतर मग तर काय उपयोग नाही आधी मग गोडबीर खाऊ मिळतं रे आणि मग भजनाक बिजन उसळ बिळ पाव चांगली उसळ पाव काय खाशी त्यांना ऍक्टिंगचे पैसे दिलेले मी आता जीपे करतो 500 रुपये पर मिनिट अजून तुमका दिसता काय मंडई नू देवगडचे पवन चक्के होते का ते ह्याच्यात दिसतात का माका दिसत तो मंडई नू ढोरा बघा ह्यो एकदम असो जुन्या काळचो गोटो हा ह्या साईडीक हिमाकोटा गाया नमस्ते नमस्ते कारण आताच वाडी खाल्ल्या ना सस्टेनेबल लाईफ तर मंडईंनू आता आम्ही चाललो आहे आईच्या म्हणजे आमच्या मम्मीच्या मावशीकडे टी व्ही टी आर पी दिला नाही हे जास्त करतात जास्त आवाज करू नको मालवणी असं मी अरे कधी तुका भात बोकणी आणि कोकण्याचं दणको दाखवी ना एकाच बुक्कीत मारी बुक्कीत टँगू